మీ ఇన్స్పెక్టర్ పండ్రే మురబాడ పోలీస్ స్టేషన్. कोरोना हा आजार पुन्हा एकदा डोकंवर करून मुरबाडमध्ये आलेला आहे. बऱ्यापैकी पेशंट्स सर्दी खोकला या आजाराने त्रस्त आहेत आणि कोरोना पॉझिटिव्ह होत आहे. त्यामुळे याला घाबरून न जाता आपली कणखर मानसिकता आणि घ्यावीची दक्षता याचं पालन करून या आजारावर आपल्याला मात करायचं आहे. सर्व माता भगिनींना, कुटुंबातील प्रमुख कुटुंबप्रमुखांना माझी विनंती आहे की घरातील कुठलाही सदस्य घरातून बाहेर जात असताना त्याला आधी काळजी घ्या की तो मास्क घालून जात आहे की नाही. मास्क घालून जात नसेल तर त्याला थांबवा, घरातून बाहेर पाठवू नका. मुलं असो, वयस्कर व्यक्ती असो किंवा तरुण व्यक्ती असो, यांना सर्वांना घरातून मास्क घालूनच बाहेर जातील याच्या पद्धतीची दक्षता घ्या. सर्व मार्केट कमिटीच्या लोकांना आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना माझं आवाहन आहे की तुम्ही स्वतः मास्क घाला आणि तुमच्याकडे येणाऱ्या गिरायकांना देखील मास्क घालायला भाग पाडा. आम्ही पोलीस प्रशासकीय अधिकारी आज 2 दिवसापासून जागृती निर्माण करत आहोत. उत्तम प्रतिसाद आहे, पण आणखीन तरी देखील काही लोक मास्क घालत नाहीत, सोशल डिस्टन्स मेंटेन करत नाहीत आणि अशा प्रकारचे हे कोरोना प्रतिकारक उपाय जे आहेत त्याचं पालन करत नाहीत. त्यामुळे त्यांच्याच घरचे, त्यांच्या शेजारचे, त्यांच्या संपर्कात येणारे आपले बंधू, आपले नातेवाईक, सहकारी पॉझिटिव्ह होत आहेत. त्यामुळे याला प्रतिबंध करायचं असेल तर आपण स्वयंशिस्तीतून ह्या उपाययोजनेचं पालन करणं आवश्यक आहे. तर आपण सर्वांनी कोरोनाच्या ह्या उपाययोजनेचं पालन करावं आणि घरातून बाहेर जात असताना मास्क घालून जावं. मास्क घालून गेल्यानंतर आपण 90% ते 80% ह्या आजारावर मात करण्यामध्ये, 80% ते 90% आपण मात करण्यामध्ये यशस्वी हो. त्यामुळे तुम्ही सर्वजण ह्या नियमाचं पालन करसाल, प्रत्येक कुटुंब सदस्य आपल्या कुटुंबातील सदस्याची काळजी घेईल आणि प्रत्येक व्यापारी आणि ग्राहक स्वतः